यानंतर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता 10वी 12वीच्या परीक्षेतील श्रेणी विषय आता हद्दपार करण्यात आलेले आहेत, त्यामुळे परीक्षेतील सर्वच विषयांचं गुणांकन पद्धतीनं मूल्यमापन करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यामध्ये यासंदर्भात शिफारस करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षणाला विशेष महत्व देण्यात आलंय, त्यामुळे आता नियमित विषयांबरोबरच या विषयांचीही प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.